नमस्कार मित्रांनो आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन डिक्लेअर करण्यात आलेला आहे तर यामध्ये नेमकं काय आहे ते आपण इथे एक मिनटामध्ये बघूया तर पेपर नंबर वन कंपल्सरी आहे आणि पेपर नंबर टू जो आहे तो क्वालिफाईंग पेपर झालेला आहे आणि दोनशे मार्क्ससाठी हा पहिला पेपर राहणार आहे आणि दुसरा पेपर दोनशे मार्क्ससाठी राहणार आहे असं चारशे मार्क्स आहे एकूण लक्षात घ्या तर दोन दोन तासाची वेळ असणार आहे आणि डिग्री बेसवर पहिला पेपर असणार आहे तर पेपर टू जो असणार आहे याच्यामध्ये टॉपिक नंबर वन जो दिलेला आहे खाली वन टू फाईव्ह डिग्री लेवलवर असणार आहे टॉपिक नंबर जो सिक्स आहे खाली दिलेला तो टेन्थ लेवलवर असणार आहे आणि टॉपिक नंबर सेवन जो आहे तो क्लास टेन यावर असणार आहे आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये हे पेपर असणार आहे आणि ऑब्जेक्टिव टाईप पेपर असणार आहे ओके तर आता इथे बघा काय बदल झालेला आहे टीप दिलेली आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन लक्षात घ्या सी सॅट हा अहर्तकारी म्हणजेच क्वालिफाईंग असून अहर्ता प्राप्त करण्यासाठी किमान तेहतीस टक्के गुण मिळवणे काय राहणार आहे आता आवश्यक राहणार आहे ठीक आहे आणि यामध्ये या, या पेपरमध्ये किमान तेहतीस टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजे यापूर्वी दोनशे मार्क जे होते ते आपले पेपर एक मध्ये प्लस करून निकाल लागत होता मात्र आता जो निकाल लागणार आहे तो फक्त पेपर एक मधील मार्कच्या आधारे लागणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला सी सॅट जो पेपर आहे दुसऱ्या क्रमांकाचा पेपर त्याच्यामध्ये तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे दोनशे पैकी तेहत्तीस टक्के ओके त्यानंतर बघ नकारात्मक गुणदान पद्धती कशी असणार आहे पेपर क्रमांक एक करिता नकारात्मक गुणदान पद्धती असणार आहे आणि पेपर क्रमांक दोनमधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे प्रश्न आहेत तेवढे वगळून बाकी सगळ्यांकरता नकारात्मक गुणदान पद्धती राहणार आहे म्हणजे पेपर एकलाही नकारात्मक पद्धती आहे पूर्ण तर पेपर दोनला पण नकारात्मक पद्धती आहे फक्त त्यामधील डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम जे सॉल्व्हिंग आहे याला नकारात्मक पद्धती लागू होणार नाही आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के म्हणजे एकशे चार गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येईल त्यानंतर दुसरं पॉईंट दिलेला आहे त्यांची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता आता पंचवीस टक्के म्हणजे एक चार एवढे गुण वजा किंवा कमी करण्यात येतील म्हणजे जर तुम्ही या चार पर्यायापैकी जर इथे पण गोल केला आणि इथे पण गोल केला ठीक आहे तर तुम्हाला तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा धरला जाईल आणि त्यामधून एकशे चार म्हणजेच पंचवीस टक्के मार्क काय करण्यात येईल वजा करण्यात येईल त्यामुळे आता पेपर तुम्हाला केअरफुली सॉल्व करणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा दिलेला आयोगानं वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील समजा आपण असं म्हणू की तुम्हाला पन्नास पॉईंट पंचवीस मार्क्स भेटले तर पन्नास पॉईंट पंचवीसच ते मार्क धरले जाणार आहे म्हणजे ते अपूर्णांकातच बेरीज धरल्या जाणार आहे पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल मग आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुवृत्तीत असेल समजा हे चार पैकी तुम्ही एकही ऑप्शन एक गोल केलेला नाहीये तर तो प्रश्न चुकीचा धरला जाणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे नकारात्मक गुणाची पद्धती काय होणार नाही लागू होणार नाही मात्र तुम्ही चार जे ऑप्शन दिले आहे याच्यामध्ये जर तुम्ही दोन गोल केले तर तो प्रश्न चुकीचा धरला जाणार आहे हे मात्र नक्की तर या पद्धतीनं हे अपडेट आलेली होती आणि सिलेबस वगैरे दिलेला आहे पेपर एक दिलेला आहे हा सगळा सिलेबस बघून घ्या आणि यानुसार तुम्ही सर्वांनी अभ्यास करा आणि इथं सी सॅटचे जे टॉपिक दिलेलं आहे सात तर ह्या टॉपिकला तुम्हाला फोकस करावं लागणार आहे क्वालिफाईंग पेपर झालेला आहे तुम्हाला दोनशेपैकी तेहत्तीस टक्के मार्क्स घेणं आता अनिवार्य झालेलं आहे आणि लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता पेपर एकला जास्त भर द्यावा लागणार आहे ठीक आहे कारण आता पेपर एकवर आपला काय लागणार आहे निकाल लागणार आहे तर लवकरच भेटू तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच